नमस्कार, मी सोमेश कपाटे, माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. उर्मिला नगर येथील खासगी मालकीचे असलेले भूखंड महापालिकेने घरकुल योजनेसाठी बळकावल्याचा आरोप करत महापालिकेच्या विरोधात येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. उर्मिला नगर येथील मागासवर्गीय व इतर भूखंडधारक तसेच फौजी कुटुंबियांच्या नावे असलेली जागा काही नागरिकांनी विकत घेतली आहे. परंतु सैनिक जसवंत सिंग यांच्या नावे 7-12 असलेले भूखंड महापालिकेने ताब्यात घेऊन त्यावर घरकुल योजना राबविण्याचा निर्णय घेतला. परंतु सदर भूखंड खरेदी केल्यानंतर संबंधितांची परवानगी न घेता महापालिकेने भूखंडाचा ताबा घेतल्याची तक्रार उपोषणकर्त्यांनी केली आहे. दरम्यान फौजीला अतिक्रमण दर्शविण्याची वर्गवारी बदलल्याबाबतची चौकशी करण्यात यावी. नोटीस न देता जमिनीची भोगवटदार वर्गवारी बदलण्याबाबत आणि बनावट छट भंग पंचनामा अहवाल उत्खनन पंचनामा याबाबतची चौकशी करावी. प्रादेशिक परिवहन विभागाच्या जमिनीचे कागदपत्र लावून जसवंत सिंग यांनी जमीन मोजणी क्रमांक 10/97/2014 रद्द करून चौकशी करण्यात यावी. सैनिक जसवंतर सिंग यांचे वारसदार घरधारक प्लॉटधारक करारनामाधारक यांना न्याय देण्यात यावा. या मागणीसाठी सांगवी बुद्रुक उर्मिला नगर येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 6 मार्चपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. जेवारी इकडे तिकडे टिकून देते, सगळी धावपळ करत, मग अन्नसुद्धा काढू दिलं नाही त्यानं. आणि पत्र घेतलं, कुणीकडे गायब केले, काय केले, ट्रॅक्टर आणून त्या ट्रॅक्टरमध्ये घेऊन गेले, ते सुद्धा नजरी पडू दिले नाही. माझ्या पूर्ण आयुष्याची कमाई तिथं लावली, पूर्ण उद्ध्वस्त करून टाकते आणि बिल्डिंगा बांधायला. आता याच्या पुढं आणि काय, आता मला राहायलासुद्धा जागा नाही. बायको लेकरं गावाकडे नेऊन सोडले, मी इथं रोज मजुरी करून पोट भरायलो. आमचं घर होतं भाडण्यात आलं आणि त्या ठिकाणी BSUPच्या बिल्डिंग उभ्या केल्या, आम्हाला बेघर केलं. आता आम्हाला राहायला जागाच नाही. आम्ही उर्मिला रूपनगर सांगवीचे प्लॉटधारक घरधारक आहोत. आम्ही रजिस्ट्रीद्वारे प्लॉट खरेदी केलेले आहे. जसवंत सिंग मिल्ट्रीमॅनची जागा भगवतदार एक वर्ग एक होता, त्यावेळेस आम्ही रजिस्ट्रीद्वारे घेतले. त्या रजिस्ट्रीवरून काही लोकांचे 7-12 राहावं लागले, महापालिकेचे नंबर मिळाले. 2016 आम्ही महापालिकेचा टॅक्ससुद्धा भरलेला आहे. असं असताना आम्हाला कसल्याच प्रकारची नोटीस सूचना न देता बेघर करण्यात आलेलं आहे. आमचे घरं जबरदस्ती उठण्यात आलेले आहे. आमच्या जागेवर महापालिका BSUP विभाग मोठ्या मोठ्या टोलेजंग इमारती त्यांच्याकडं आज पक्की मालकी जागेची नसताना, अग्रसिक परवाना नसताना, बांधकाम परवानगी नसताना टोलेजंग इमारती बांधत आहेत. की आम्ही जे दीन दलित गरीब लोक जे बेघर झालेलो आहेत यांना घर देण्यात यावे, आमच्या मागण्या मान्य करण्यात याव्या. आणि जे लोकांनी वरिष्ठांची दिशाभूल केलेली आहे, मोठ्या माणसांची दिशाभूल करून आम्हाला जे बेघर करण्यात आलेले आहे, त्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी आणि दोषी आढळल्यास त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी. मागण्या हे आता आम्ही आज दुसरा दिवस आहे साखळी उपोषण करत आहोत. या आठवड्याभर आम्ही साखळी उपोषण करू आणि हे मागण्या मान्य नाही झालं तर पुढच्या आठवड्यात धरणे आंदोलन बेमुदत आमरण उपोषणला बसण्याचा आमचा निर्धार आहे. आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.